पाचशेवाडी ग्राम पंचायतीच सरपंच बीएससी आयटीआय करत आणि शिक्षण हे फक्त नोकरीची अपेक्षा ठेवून द्यायचं नाही. मी पदवी झालो कॉमर्स केलं तर बँकेत नोकरी मिळेल. मी सायन्स केलं तर मला एखाद्या केमिकल कंपनीत नोकरी मिळेल. मी बीए केलं तर मी काही तर मला ऑनलाईनचा पगार आहे 2250 रुपये आणि ग्राम पंचायतचा पगार आहे 750 रुपये आणि मासिक भत्ता 200 रुपये असं 3200 रुपये मला महिन्याला पगार भेटतो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आज एका नवीन व्हिडिओमध्ये. आज तुम्ही टायटल थंबनेल बघितलाच असाल. आज काय आहे, कोणता कार्यक्रम आहे, आमच्या सरपंचांद्वारे हा कार्यक्रम करण्यात येत आहे. आम्हाला गर्व अभिमान आणि आम्ही स्वतःला नशिबान समजतो की असा सरपंच आमच्या गावाला लाभलेला आहे. तर मित्रांनो, ही पाठीमाग तुम्ही बघताय आमची वाशी हवेली ग्रामपंचायत. तिथे आज विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आहे, तसेच पालकांचासुद्धा सत्कार करण्यात येणार आहे. तर बघूयात आजचा कार्यक्रम कसा होतो आहे. माझासुद्धा सत्कार करण्यात येणार आहे कारण मीसुद्धा एक विद्यार्थी आहे. तुम्हाला ते पुढे व्हिडिओमध्ये समजेलच. चला आता थोड्याच वेळात कार्यक्रम आपला सुरू होईल. आजची व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हालासुद्धा समजेल आमचा कार्यक्रम कसा झाला. आणि शेवटी मीसुद्धा माझं काहीतरी मनोगत तुम्हाला आजच्या कार्यक्रमाविषयी सांगेन की काय काय घडलं, कसं होता अनुभव आजचा. तर बघूयात, मी सुद्धा खूप एक्साइटेड आहे. आयोजक कार्यसम्राट सरपंच जगन्नाथ नंदन तांडेल यांच्यातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2022 10वी 12वी आणि पदवीधर विद्यार्थ्यांचं आज गुणगौरव सोहळा काही क्षणामध्येच सुरुवात होणार आहे. त्या सर्व वाशिवली रहिवाशांनी बौद्ध समाज, कोळी समाज आणि कुणबी समाज यांनी सर्वांनी लवकरात लवकर पंचायतीमध्ये सर्व उपस्थितांचे हार्दिक स्वागत करत आहे. आजचा हा कार्यक्रम विद्यार्थी गुणगौरव आणि पालक सत्कार सोहळा 2022 मागच्या काही वर्षानंतर पहिल्यांदाच आपण हा कार्यक्रम आपल्या गावात करत आहोत. माननीय श्री सरपंच जगन्नाथ नंदन तांडेल यांच्या प्रेरणेतून त्यांनी पुढाकार घेऊन हा आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यांच्या या कार्यक्रमातून एकच उद्देश आहे की शिक्षणाचं महत्व लोकांना कळावं, बालक पालक पालकांना शिक्षणाचं महत्व कळावं आणि त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून शाळेत पाठवावं, आपला गाव देखील चांगला सुशिक्षित व्हावा, शिक्षणाचा प्रसार व्हावा, शिक्षणातून लोकांचा विकास व्हावा, पालक शिक्षणाची माहिती पालकांना कळावी आणि विद्यार्थी देखील शिक्षणासाठी प्रेरित व्हावे याचं मार्गदर्शन करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम माननीय सरपंच श्री जगन्नाथ ज्ञानदेव तांडेल यांनी आयोजित केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. मुलांच्या यशामध्ये
विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा झालेला आहे। विद्यार्थ्यांना माझी कळकळीची विनंती आहे कि तला तालुक्यातील सहिष ग्राम पंचायती मध्ये वाशिवली ग्राम पंचायतीचं सरपंच बीएससी आयटीआय करून आपल्या सर्वांना या गुणगौरव सोहळ्यानिमित्त हार्दिक हार्दिक स्वागत जनरल नॉलेज भौगोलिक ज्ञान हाँ खूब गरजे मैं छोटे उदाहरण देते एक बोटी मध्य एक बोट वाला नावाड़ी अपने नाव घोटे सुशिक्षित बसले तो त्याला विचारतो का रे बाबा तुला कुतुब मिनार माहिती आहे काय तो बोलतो नाही साहेब कुतुब मिनार नाही पाहिलं मी काय पुढे चालवतो ना कुतुब मिनार नाही पाहिलं अरे बोल तुझं आयुष्य फुकट आहे मग तुला आग्र्याचं ताजमहल माहिती आहे का बोलतो नाही आग्र्याचं ताजमहल पण माहिती नाही त्याबद्दल अजिबात माहिती नाही बोल तुझं आयुष्य तर एकदम बर्बाद झालेलं आहे तेवढ्यामध्ये तुफान येतो हवा जोराची येते तेव्हा तो नावाडी असतो तो त्याला विचारतो साहेब तुम्हाला पोहता येतं का तो बोलतो नाही मला पोहता वगैरे काय येत नाही तो बोलतो तुमचं आयुष्य पूर्ण आता बर्बाद आहे सांगण्याचं तात्पर्य काय तर फक्त पुस्तकी ज्ञान घेऊन उपयोग नाही तर भौगोलिक ज्ञान राजकीय ज्ञान भौगोलिक ज्ञान सामाजिक ज्ञान हे सगळं असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्या मुलांना आपण प्रवृत्त केलं पाहिजे आता तसं आपलं हे शिक्षण जे आहे ना हे शिक्षण कधीही थांबणार नाहीये प्रत्येक वयामध्ये आपण शिकत असतो प्रत्येक वयात आपल्याला तेवढा एक्सपिरियन्स येत असतो ठीक आहे ना तेवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवितो थँक्यू व्हेरी मच आपण शाळेत शिकताना पुस्तकी ज्ञान घेतो त्याच्यानंतर संसारात सांसारिक ज्ञान पैसे कमवायला लागल्यावर आर्थिक ज्ञान राजकारणात राजकीय ज्ञान शिक्षण ही न संपणारी गोष्ट आहे आणि शिक्षण घेतच राहिलं पाहिजे विद्यार्थी वर्गाला माझी विनंती आहे की शिक्षण कुठेही थांबत नाही आणि शिक्षण हे फक्त नोकरीची अपेक्षा ठेवून घ्यायचं नाही की मी पंधरावी झालो कॉमर्स केलं तर मला बँकेत नोकरी मिळेल मी सायन्स केलं तर मला एखाद्या केमिकल कंपनीत नोकरी मिळेल मी बी ए केलं तर मी काही शाळेवर शिक्षक क्लास चालू करेन शिक्षण हे नोकरीसाठी नसतंच मिळेल शिक्षण असतं स्वतःच्या आयुष्यासाठी स्वतःच्या विकासासाठी शिक्षण तुम्ही प्रामाणिकपणे घ्या स्वतः अभ्यास करा आणि फक्त पुस्तक वाचून शालेय शिक्षण घेऊन कधीच स्वतःचा विकास होत नाही शालेय शिक्षणाबरोबर स्वतःच्या विकासासाठी स्वतःच्या प्रगतीची पुस्तकं स्वतःच्या आध्यात्मिक विकासाची स्वतःच्या मानसिक विकासाची पुस्तकं वाचावी लागतात मी अभ्यास करत असताना माझे उदाहरण सांगतो
मी सहावीपर्यंत आपल्या वाशिवली घडविले शाळेत शिकलो. त्याच्यानंतर सातवीला मी बंदरगड्याला ऍडमिशन घेतला आणि त्याच वर्षी आपली शाळा चौथीपर्यंत झाली. जी सातवीपर्यंत शाळा होती ती चौथीपर्यंत झाली. त्यावेळी मी बिना चप्पलचा मझगावला 2.5 किलोमीटर जायचो. मला मैत्रीवरून बऱ्याच वेळा ते आपल्या शाळेवर शिकवायला यायचे. मझगावला जायचे ते मला बऱ्याच वेळा बोलायचे, अरे चप्पल घालायच्या नंतर डोळ्यावर परिणाम होईल, एवढ्या गर्मीतून बिना चप्पल तर चालशील तर. पण त्यावेळी अपेक्षा होती. त्याच्यानंतर मी कॉलेज नागोरजेला गेलो. 11वी 12वी मसाळ्याला गेल्या. त्यावेळी तर मी सकाळी शाळातून कॉलेज संपवून यायचो, दुपारी क्लासला जायचो. क्लाससाठी त्यावेळी गाड्या नव्हत्या. मजगाववरून कधी कधी चालत यायचो, सकाळी मजगावपर्यंत चालत जायचो. माझे वडील कधी सोडायला यायचे. नंतर BSCला मी नागोरजेला ॲडमिशन घेतला. रोहाला मामाकडे राहायचो. तेव्हा आपला रोहा रस्ता पण नव्हता. कधी कधी शनिवार रविवारी घरी आलो तर सकाळी 4ची गाडी रोव्यावरून सुटायची. माझे वडील मला सोडायला यायचे रोव्याला. सकाळी 4 वाजता उठून वडील पालकांनी सुद्धा त्रास घेतला. आज आमच्या घरातली परिस्थिती सांगतो. माझ्या घरात आम्ही 4 भाऊंड आहोत. मी BSC आहे. माझा भाऊ महादेव सुद्धा BSC केमिस्ट्री आहे. हरिदास BSC कम्प्लीट करून आता MSC करतोय. आणि शीतल पण आमची BA आहे. आम्ही 4 भाऊंड ग्रॅज्युएट आहोत. पदवी जर केली हे पालकांसाठी उदाहरण आहे. पालकांच्या इच्छा असल्या पाहिजेत. पालकांना वाटलं पाहिजे माझी पुढे नोकरीला लाई लागली तरी चालतील, पण ती शिकली पाहिजे. स्वतःच्या विकासासाठी शिकली पाहिजे. उद्या त्यांना नोकरी नाही मिळली तरी स्वतःचं पोट कसं भरता येईल, स्वतःचा आर्थिक विकास करता येईल, कमी पैशात जीवन कसं जगता येईल हे शिकता आलं पाहिजे. ह्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे, वाचलं पाहिजे. जिथं जगतं उदाहरण आहे आपले सरपंच साहेब. यांचं ग्रॅज्युएशन झालंय BSC IT. BSC IT ची फी जर बघितली तर जवळपास 50 ते 60 हजार रुपये एका वर्षाची आहे. एवढी फी घालून सुद्धा त्यांनी कधी नोकरीचा विचार नाही केला. BSC केमिस्ट्रीची फी बघितली तर 10-20 हजार रुपये असते, पण BSC IT कम्प्युटर सायन्स जे आहे त्याची फी 50-60 हजार रुपये आहे. अशा फीज भरून पण त्यांनी नोकरीचा विचार नाही केला. जवळपास 2-3 वर्ष घरात बसले, पुन्हा जिद्दीने उठले. आता ते सरपंच आहेत. स्वतः बरोबर ते गावाचा सुद्धा विकास करत आहेत. लक्ष ठेवून जरी आपण अभ्यास केला, फक्त नोकरीचा विचार न करता स्वतःच्या सामाजिक विकासाचा, आर्थिक विकासाचा जरी विचार केला आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, तर तुमची मानसिक शक्ती तुम्हाला पुढे नेईल आणि तुम्हाला पुढे कसं जगायचं हे शिकवेल. आणि तुम्हाला आर्थिक विभाजना कधीही नाही येणार. आर्थिक तरी कमी पैशात देखील तुम्हाला जीवन जगायचं असेल तर कसं जगायचं हे तुम्हाला शिक्षण संपेल समजेल. बस एवढं बोलून मी माझ्या 2 शब्द बोलून मी 2 शब्दात बोलणार आहे की आपल्या ग्रामपंचायतचा व्यवहार सरपंच आणि ग्रामसेवक मॅडम यांच्या हस्ते चालतो. मॅडम तुम्हाला राग नाही आला पाहिजे. तर मला ऑनलाईनचा पगार आहे 2250 रुपये आणि ग्रामपंचायतचा पगार आहे 750 रुपये आणि मासिक होता 200 रुपये. असं 3200 रुपये मला महिन्याला पगार भेटतो. आणि जवळजवळ मॅडम तुम्हाला आज 35 ते 40 हजार रुपये पगार भेटत असेल. शिक्षण सेम आणि त्यांनी म्हणजे स्पर्धा परीक्षा दिल्या म्हणून ते आज ग्रामसेवक आहेत. आणि मला आमच्या बाबांना राजकारणाचं ज्ञान आणि बाबांचा वारसा कुणीतरी चालवला पाहिजे. आताच बाबांनी कुणाचं तरी नाव घेतलं XYZ. तर समाजाला आपण सहकार्य आणि समाजाला विकास कुठून कुठे न्यायचा हे उद्या काय बोलतील. अरे बापांनी काहीतरी केलं. आणि मुलं बघा, तर मी माझ्या बॅचची मुलं 70 हजार रुपये पगार घेत आहेत आणि ते जेवढे सुखी नाही ते मी 3200 रुपये घेऊन सुद्धा या सुखी आहे. माझ्या बॅचची मुलं बोलते ना, तुझा कसं परवडतंय. मी बोलतो काय पैशाने सर्व गोष्टी होत नाही. जर आशीर्वाद असेल ना तर अशक्य गोष्ट पण शक्य होते. आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे. दाखवली ते सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतोय. धन्यवाद. तर मित्रांनो, आपला कार्यक्रम संपलेला आहे. खूप काही शिकायला मिळालं आजच्या कार्यक्रमातून सुद्धा. म्हणजे आयुष्यभर शिकत राहायचं असतं, आयुष्य घडवत राहायचं असतं हे आज शिकायला मिळालं. आणि शिक्षणाचा वापर फक्त नोकरी मिळण्यापुरता किंवा जॉब मिळण्यापुरता नसतो, तर एक आयुष्य घडवण्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचं असतं हे आजच्या कार्यक्रमातून मी शिकलो आहे. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल. लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा.
आपला सब्सक्रायबर्स सुद्धा वाढत आहेत, लवकरात लवकर 1000 पूर्ण करा आणि भेटूयात लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.